नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे 11 ऑक्टोबर रोजीची रात्रीची पावसाची अपडेट. 11 ऑक्टोबर रोजी रात्री नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मुसळधार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी वातावरण कोरडं राहील, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान खात्याचा अंदाज काय आहे आणि हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केलेला आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आज दिवसभर आपल्याला अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस राज्यामध्ये दिसून आलेला आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटीसुद्धा झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक जो पावसाचा जोर आपल्याला दिवसभर बघायला मिळाला तो म्हणजे विदर्भामध्ये. विदर्भ आणि कोकणामधील काही भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळालेला आहे. ढगफुटीसुद्धा विदर्भात अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर आज रात्रीसुद्धा विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसणार आहे. या ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बरसण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवली गेली आहे. यामध्ये विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला पूर्व विदर्भाच्या भागामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आपल्याला पुढील 3 ते 4 तासांमध्ये सक्रिय झालेला आपल्याला पुन्हा एकदा दिसून येईल. दिवसभरामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दुपारी पावसाचा प्रभाव पूर्व विदर्भामध्ये बघायला मिळालेला आहे. आज रात्रीसुद्धा उल्लेखनीय प्रभाव हा पूर्व विदर्भात आपल्याला पावसाचा बघायला मिळणार आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, त्यानंतर जो आहे जळगाव जामो, संग्रामपूर, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला सायंकाळपासूनच रिमझिम अशा प्रकारचा पाऊस सक्रिय झालेला दिसून येईल. आणि रात्री 10 वाजल्याच्या नंतर आपल्याला अनेक भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारची पावसाची सक्रियता या ठिकाणी बघायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला धुळे, नंदुरबार व जळगाव खान्देश या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय झालेला दिसेल. यामध्ये धुळे व नंदुरबार भागामध्ये आपल्याला रात्री 9 ते 10 वाजल्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल. तर जळगाव खान्देश भागामध्ये हलक्या स्वरूपाचा असा रिमझिम अशा प्रकारच्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये मात्र मुसळधार पाऊस देखील त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. या ठिकाणी पुढील 4 ते 5 तासांमध्येच आपल्याला अतिशय भयंकर अशा प्रकारचा पाऊस सक्रिय झालेला दिसेल. या ठिकाणी पावसाचा जो प्रभाव आहे तो आपल्याला मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह दिसून येणार आहे. त्यानंतर जे आहे मुंबई, पुणे, ठाणे, नगर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाचा जोर हा उल्लेखनीय असणार आहे. रिमझिम पावसाची जी सतत धार आहे ती आपल्याला मुंबई, ठाणे, पुणे या भागामध्ये रात्रभर बघायला मिळेल. नगरच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी सायंकाळीपासूनच पावसाची रिमझिम बघायला मिळणार आहे. तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी रात्री 10 वाजल्यापासून मुसळधार अशा प्रकारचा पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येईल. त्यानंतर कोकणाचा विचार करता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आज रात्री सक्रिय दिसून येणार आहे. सर्वाधिक जो पावसाचा जोर दिसून येईल तो म्हणजे आपल्याला समुद्र किनारपट्टीवरील भागांमध्ये आपल्याला अनेक भागात त्या ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये आपल्याला पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला सायंकाळीपासूनच ढगाळ वातावरणाचा प्रभाव कायम राहणार आहे. त्यानंतर रात्री 9 ते 10 वाजल्याच्या सुमारास हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. त्या ठिकाणी पावसाची रिमझिम आपल्याला अनेक भागामध्ये बघायला मिळू शकते. तर काही भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारचा पावसाचा प्रभाव देखील राहणार आहे. त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आज रात्री 9 ते 10 वाजल्याच्या सुमारास सक्रिय झालेला असेल. अनेक भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊस असेल तर काही भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे आणि मुसळधार अशा प्रकारचा पाऊस रात्री 10 वाजल्यानंतर सक्रिय झालेला आपल्याला त्या भागांमध्ये दिसून येईल. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला
सातारा सांगली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा प्रभाव दिसून येईल। सायंकाळपासूनच पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे। त्या ठिकाणी रिमझिम अशा प्रकारच्या पावसाला सुरुवात झालेली असेल। पुढील 2 ते 3 तासांमध्येच मुसळधार पावसाची त्या ठिकाणी प्रभाव त्या ठिकाणी सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे। सोलापूर कोल्हापूर पंढरपूरचा जो भाग आहे या भागामध्ये पावसाला जोर रात्री जो आहे तो जास्त प्रमाणात जोर नसेल, मात्र पावसाची हलक्या स्वरूपाची सक्रियता जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर जे आहे शिरवळ जेजुरी दौंड सासवड या भागामध्ये देखील पावसाचा मुसळधार अशा प्रकारचा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे। अशा प्रकारे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये आज रात्री आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळेल। अनेक भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय राहणार आहे। हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार आज रात्री पावसाचा जोर हा आणखीन जास्त वाढणार आहे आणि ही पावसाची सक्रियता पुढील 5 दिवस राज्यांमध्ये कायम राहणार असा त्यांनी हवामान अंदाज त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज जो आहे हा लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे। तर हीच होती आपली 11 ऑक्टोबर रोजीची रात्रीची पावसाची अपडेट। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असंच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा। तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।